Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। माझे चुकले हो, परिस्थिती म्हणून त्या मुलाला मदत करायला गेले तर त्याने हे असं केलं। भामे तू शांत हो पाहू, झालं गेलं गंगेला मिळालं, आता झाली चूक, देऊ यांना सोडून। तू आता रडून काही होणार आहे का? नाही ना, शांत हो बाळ, आता तू समजाव पाहू हिला। बरोबर आहे, तुला सरपणासाठी लाकूड काढून ठेवायला सांगितलं होतं, आणलंस? नाही। मग कशासाठी थांबलायस? निघ। या मुलाची नजर मी आता दुरून पाहिली, तो हाताळ असणार ऐक माझे। आता रडत बसण्यापेक्षा आपण जे वागलो त्यातून हे शिकायला हवे की यापुढे आणखी कुठल्या अशा आगंतुक अनोळखी माणसाला आश्रय देऊन त्यावर आंधळा विश्वास ठेवू नये। बाहेर परिस्थिती अशी आहे की माणसं एकमेकांच्या जीवावर उठतील, तरी मी सांगत होतो। अहो पण मला कुठे ठाऊक होते की तो असे काहीतरी वागेल, मला खरंच वाटले थोडी मदत करावी त्या। अगं तू जरा शांत हो बाळ, हे काही जाणून बुजून केलेलं नाही कोणी। अरे अपघातानं चूक होते त्यातलंच आहे हे। बर, तू त्यासाठी सगळे प्रेमाने करायचा प्रयत्न केलास, पण त्याला जे वागायचे होते ते तो वागलाच ना, आता रडून काय उपयोग आहे। बर तो आला त्या क्षणापासून मी सांगायचा प्रयत्न करतोय त्या मुलाची दृष्टी योग्य नाही, तो मुलगा लबाड आहे, पण माझे कोणी ऐकेल तर खरे? उलट मीच कसा सगळ्यांवर सारखा संशय घेतो म्हणून माझेच तोंड बंद करण्यात आले। बर बाबा, चुकलो आम्ही, चांगुलपणा म्हणून कोणास मदत केली, घरी वास्तव्यास ठेवून घेतला तिथेच चुकलो। आता ह्या पुढचे सगळे निर्णय तुला विचारूनच घेतो, मग तर झालं। नको 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 नको। बर का, उलट आत्ता जे घडले त्यातून आपण शिकलो तर बरे, रडत बसलेत आत्ता। भामा काय करतेस, किती वेळा सांगायचे? मला असं पायाला स्पर्श केलेला आवडत नाही। चुकले हो माझे, काय केले म्हणजे तुमचा विश्वास बसेल? ज्यासाठी तो दागिना नव्हता, तुमच्या आईंची अमूल्य आठवण होती आणि माझ्यामुळे। निर्माल्य झालेल्या सुकल्या फुलाचे मोहक रूप जाणवते, ते केवळ आठवणीत, परंतु कितीही ठरवले तरी त्या फुलाचे मूळ रूप आणि सुगंध परत आणता येत नाही। जे आपल्या हातून गेले ते आपले कधी नव्हतेच म्हणून सोडून द्यावे, इतकेच आपल्या हाती। असे म्हणतात पण त्रास होतच असेल तुम्हास। हातून घडलेली चूक पुन्हा होणार नाही याची काळजी घेतली तर तो त्रास कमी तरी होईल। आज त्या लहान मुलाच्या रूपाने आपल्याला शिकवण मिळाली, यापुढे कुठल्याही अनोळखी व्यक्तीस घरात थारा देणे चालायचे नाही, ही पक्की खूणगाठ मनी बांधावी। एक सांगू का? इथेही तुझी काकू दाखले देणार का? नाही, मलाही वाटतेच ना काहीतरी। अहो गव्हाच्या पोत्यात एखादा खडा निघायचाच, म्हणून अख्खे गव्हाचे पोते का टाकून देतो आपण? स्पष्ट बोल। त्या मुलाने जे काही केले ते अक्षम्यच आहे, त्यास शिक्षा व्हायलाच हवी, पण त्याने हे का केले असेल ह्याचा विचार नको का आपण करायला? त्याच्या घरात कोण माणसे असतील, किती असतील, ती कशी राहत असतील, त्यांना जगवण्यासाठीच केले असेल ना त्याने हे? शेकडो विवंचना असतील त्याच, त्याचा विचार नको करायला। भामे
तू एका चोराची कड घेतेस. तसे तर्क लावले तर प्रत्येक गुन्हेगाराची बाजू वैध मानावी लागेल. कुठल्या कायद्यास मान्य होईल हे? भावनेच्या डोळ्यांनी पाहिले तर जगण्याच्या कुठल्याही कायद्यास त्याचे म्हणणे मान्य होईलच. आपण आपल्या परीने त्याच्या जगण्यास हातभार लावला असे समजूया. कदाचित गेल्या जन्मीचे काही देणे असेल. त्या ऋणातून त्याने आपल्याला मुक्त केले म्हणायचे. अशी काय किमया त्या लहान मुलानं केली कि तू इतकी भरभरून बोलतेस? परिस्थिती माणसास निर्णय घेण्यास भाग पाडते हो. अवघुणी हौसेने का चोर होतो? आपण आपल्या परीने त्यास मदत केली असे मानू. आणि हो, हे सारे माझ्यामुळे घडले, त्यामुळे यापुढे मला कुठलाही दागिना नाही. जितके मार्मिक तुझे विचार आहेत त्याहून कितीतरी समंजस तुझे हे डोळे. या दागिन्यापुढे इतर सर्व अलंकार खुजेत. सर, हे पत्र आलंय तुमच्यासाठी. लेटर रिगार्डिंग व्हॉट? माहित नाही, इंग्लंडहून आलंय. युमिली सर, अन इम्पॉर्टंट नोटिस रिगार्डिंग ड्रॉट सिच्युएशन इन इंडिया. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.